आओ चलो हम मैदान की ओर चलते हैं। यह मैच होगा कामतपाड़ा वर्सेस अपटे, इन दोनों टीम के बीच में काफी बेहतरीन यह मैच होगी। सभी दर्शकों का मैं यहाँ पे तहे दिल से इस्तकबाल करता हूं। सभी दर्शकों का मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूं। काफी बढ़िया मैच होगी क्योंकि एक आदिवासी टीम है और एक हमारी नई टीम है जो अंडरआर्म क्रिकेट ज्यादा खेलती है, लेकिन यहाँ पे अपना खेल दिखाने के लिए आई है। सभी दर्शकों का मैं यहाँ पे इस्तकबाल करता हूँ और इस मैच के लिए यहाँ पे ऑल द बेस्ट देता हूं। ओ पहली गेंद यहाँ पे अच्छा अच्छा शॉट था, लेकिन प्रॉपर कनेक्शन देखने को नहीं मिला गोविंद की ओर से। हमेशा आड़े बल्ले से खेलते हैं, ये ऐसे बल्लेबाज है जो सीधा शॉट आड़े बल्ले से खेलते हैं और जितनी गेंद रफ्तार से डालोगे उतनी गेंद बाउंड्री लाइन के बाहर पहुंचाते। ऐसी खासियत ऐसे आदिवासी खिलाड़ी में है कि जो मुरबाड़ में भी देखा जाता है। ओ क्या बात है, हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर, गणेश की बैट से आता हुआ। दोस्तों ये तो ट्रेलर है, अभी मूवी बाकी है, ये तो धमाकेदार है क्योंकि ये टीम तो 17 टाइटल लगभग 17 और 18 टाइटल जीती है। और इस बार गेंद अंदरूनी सिरा लिया था लेकिन विकेट कीपर के दस्तानों में नहीं पहुंच पाई, विकेट कीपर ने पूरी तरह से चूक की है और ये विकेट यहाँ पे बहाल करते हुए मैं कहूंगा तो दान करते हुए ये अच्छी संधि थी। अच्छा प्रयास किया था विकेट कीपर ने, लेकिन प्रयास करने से कुछ फायदा नहीं है, आपको रिजल्ट देना होगा। ओ हेलीकॉप्टर उड़ाया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड, अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिला। असली मिड ऑन में एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं और रन एक रनों से बढ़कर यहाँ पे पहुंच चुका है 8 रन। अब पहली ओवर चलती हुई विठल, हमारे विठल अच्छी गेंदबाजी करते हैं और इस बार अपना क्लास कलात्मकता आते ही दिखानी शुरू की। ये तो गोविंद है, ये तो कृष्ण है, ये तो बारह रन बन चुके हैं। शानदार बल्लेबाजी गोविंद की ओर से, गणेश की ओर से और ये तो चली जाएगी आसमान में, दूर गगन की छाव में, ठंडी ठंडी राह। आक्रमकता यही तो स्वभाव है इस गोविंद का, जो मूल रूप से मूल स्वभाव से अगर देखेंगे तो काफी कूल है, कूल जेंटलमैन अगर देखेंगे तो लगभग 20 और 25 साल खेल चुके। जब मैं प्रेक्षक बना रहता था, जब मैं 16 बरस का था, तब मैंने देखा था गोविंद को हमारे डोलखाम गांव में, तब क्या बल्लेबाजी करते थे, तब से लेकर आज तक बेहतरीन बल्लेबाजी, हर कोई उनको चाहता है कि वे खेलते रहे और हम सिर्फ देखते रहे, इतनी शानदार बल्लेबाजी करते।
और एक से कवर की ओर से ए और एक कलात्मक फटका देखने को मिल रहा है गणेश की ओर से। गेंद चली गई पहला चौका एक छक्का है और गोविंद के बैट से एक छक्का और एक चौका है। इस बार तो रन नहीं मिलेगा क्योंकि बेहतरीन क्षेत्ररक्षण देखने को मिला। विठल जाने के बाद गजानन आए, गजानन काफी सूझ भरी यहाँ पे गेंदबाजी कर रहे, गणेश को ज्यादा रूम नहीं दे रहे और तीन स्टंप में बॉलिंग करने की कोशिश कर रहे। अच्छा प्रयास है, एक गेंद भी काफी बढ़िया थी। इस बार उड़ा दिया लेकिन डीप में क्षेत्ररक्षक है, ये रोक पाएंगे क्या? नहीं, रोक लिया है। अच्छा क्षेत्ररक्षण देखने को मिला, एक हाथ से गेंद ब्रश हुई थी लेकिन बाउंड्री के बाहर नहीं जाने दी। ये अच्छी बात है और ये भी मैं कहूंगा सच्ची बात है क्योंकि यहाँ पे ज्यादा से ज्यादा रन रोकने की कोशिश करनी चाहिए क्योंकि कामत पड़ा टीम, इसे आप विकेट लेकर ही रोक सकते हो। अगर ये पूरी तरह से जोड़ी सेटल हुई फिर आपको अनस्टेबल कर देगी। ओ एक गेंद अच्छी थी, गेंद टिप्पा खा के अनइवन बाउंस देखने को मिला। अच्छी गेंद पर कुछ बल्लेबाज सोच में रहते हैं पर इस बार मैं कहूंगा तो गणेश ने सम्मान दिया है। गेंद जाने दिया, डक कर दिया, अच्छी गेंद बाजी भी देखने को मिल रही। एक अच्छी गेंद और एक बुरी गेंद ऐसी अभी तक चल रही है कश्ती। इस बार उड़ा दिया, लॉफ कर दिया है डीप में क्षेत्ररक्षक के, बेहतरीन फील्डिंग, एक से ज्यादा कुछ नहीं और बैकअप भी बेहतरीन मिला। एक रनों से इजाफा 25 रन बन चुके। ये दूसरी ओवर चलती हुई, पहली ओवर विठल ने डाली थी 18 रन खर्च किए थे, उसके बाद हम देखेंगे तो गजानन ने अभी तक 7 रन खर्च किए, 5 गेंद में 7 रन, बेहतरीन गेंदबाजी। शॉर्ट पिच गेंद थी, बैकफुट पे जाके टैप कर दिया, गेंद चली गई इनफील्ड में, शॉर्ट मिड विकेट शॉर्ट कवर जोन में, अच्छी फील्डिंग देखने को मिली, एक से ज्यादा कुछ नहीं। स्ट्राइक अपने पास रखी है गोविंद ने क्योंकि दो ओवर के समाप्ति के बाद 26 रन बन चुके, 13 रन प्रति ओवर अभी तक का स्कोर कार्ड हमें देखने को मिल रहा है। अगर ऐसे ही चलता रहेगा तो फिर हम देखेंगे तो 70 तो 80 रन जरूर होंगे, 70-80 रन होंगे तो फिर कामतपाड़ा टीम के पास अच्छे गेंदबाज हैं, अच्छे फील्डर हैं, उनकी फील्डिंग पोजीशन अच्छी है, उनके पास गेंदबाज अच्छे हैं, तो ये मैच काफी तगड़ा होगा, ये मैच काफी तगड़ा होगा, इसमें कोई दोराह नहीं है। दौर के बाद दौर के समाप्ति के बाद 26 रन बन चुके हैं। पूरी तरह से अगर हम देखेंगे तो सूरज की लाली पूरी तरह से मैदान पे छाई हुई है और समालोचन कक्ष में बड़े सर की ओर से कवाली भी गाई जा रही है और हमारे महेश ठाकरे डीजे मास्टर की ओर से धुन सुनाई जा रही है। और अगर हम देखेंगे तो क्रिकेट की दुनिया में ईद दिवाली हमेशा मनाई जाती है। तीसरी ओवर की पहली गेंद, गेंदबाज हमारे वीआईपी डाइस की ओर से चलते हुए दूर जाते हुए भरत आ गए फिर से एक बार, हम कहेंगे इस मैदान पे भरत भरत राइट आर्म ऑफ द विकेट, फुल टॉस गेंद दी, गेंद को पहुंचा दिया है दूर गगन की छाव में कानवे गांव की ओर और अब तो स्कोर रुकता ही रुकेगा ही नहीं क्योंकि गोविंद अपने रंग में अपनी बांसुरी जैसे बजाते हैं क्योंकि उनके पास जो बैट है वो बैट नहीं ये बांसुरी है। लेकिन ये क्या हुआ, ये खतरे की घंटी, गोविंद ने गणेश को अपनी विकेट यहाँ पे गवाने के लिए मजबूर किया और गणेश को जाना होगा अपने डगआउट की ओर।
इसीलिए मुझे लग रहा है कि गणेश ये दौड़ करना नहीं चाहते थे, उन्हें पता था कि ये रन नहीं है, ये दौड़ नहीं मिलेगी, लेकिन गोविंद कोशिश करते इसी। और एक इनसाइड एज गेंद अंदरूनी सिरा लिया और गेंद चली गई डीप थर्ड मैन जोन में, ये नहीं रुकेगी क्योंकि ये घड़ी तो कभी नहीं। सदतीस रन बन चुके, दो छक्के और एक चौका, फुल टॉस गेंद पहुंचा दिया यहां पे, क्या बात है क्या बात है। गोविंद जैसे त्रेचाईस रन बन चुके, इसीलिए तो गोविंद हमेशा सभी के फेवरेट रहते, सभी के पसंदीदा खिलाड़ी है। मेरे भी काफी फेवरेट है क्योंकि जब भी मैं देखता हूं तब मैं उनसे यही बात करता हूं कि गोविंद आप YouTube लाइव उन्हें अच्छा प्लेटफॉर्म मिला है तो पूरी दुनिया 184 देश उन्हें देख रहे। बैकफुट में जाके कट कर दिया है, स्लाइस कर दिया, गेंद चली गई है डीप थर्ड मैन जोन की ओर। क्षेत्ररक्षक काफी तंदुरुस्त है वहां पे, बेहतरीन फील्डिंग देखने को मिली। एक से रन, एक रनों से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, एक रनों के साथ कुल संख्या बढ़कर पहुंच चुकी है 48 रन। दो रन चाहिए सिर्फ अर्धशतक कंप्लीट करने के लिए। कितने गति से अगर हम कहेंगे तो कितने जल्दी वो रन बनाते हैं, क्योंकि 1-2 1-2 हो, चौके छक्के हो, सहज तरीके से बनाते हैं। और हमेशा जो स्कोर कार्ड रहता है वो हमेशा एक जगह नहीं रुकता, जब वो खड़े रहते, अगर वे खड़े रहते तो फिर मैं मानो तो पूरी तरह से ये मैदान अपने ही धुन में बनाते और वृंदावन बनाते, क्योंकि ये इस मैदान के, इस क्रिकेट के राजा है, इस क्रिकेट के कृष्ण है, इस क्रिकेट के काना है। और हमेशा बैट उनकी बांसुरी की तरह हमेशा बोलती है, जिससे जिनसे धुन निकलती है और पूरी तरह से प्रेक्षकगण मानो उन पे प्यार निछाते, ऐसे बल्लेबाज है बेहतरीन। 10 गेंदों में 34 रन बन चुके बनाए, 16 रन अर्धशतक के लिए चाहिए। काशीनाथ है चौथी ओवर लेकर, 48 रन बन चुके कामतपाड़ा टीम के, बेहतरीन स्टार्ट देखने को मिल रही है क्योंकि गोविंद काफी अच्छे फॉर्म में, अच्छे टच में। फुलटस गेंद थी, स्लॉग स्विफ्ट कर दिया है डीप में क्षेत्ररक्षक है, मिड विकेट की जोन, लेकिन दूसरी दौड़ भी कंप्लीट करते हुए, क्योंकि विकेट के बीच में वे काफी बेहतरीन है। अगर फील्डिंग देखने को अगर कहेंगे तो फील्डिंग भी अच्छा करते, बॉलिंग भी अच्छा करते, बैटिंग भी अच्छा करते और दौड़ भी रहे। जैसे 16 बरस का लड़का जितना नहीं दौड़ पाता उतना मैं कहूंगा तो गोविंद दौड़ते हैं। बेहतरीन फील्ड, बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट, 50 रन बन चुके। और एक स्लॉग स्वीप अलोंग द कारपेट, गेंद चली गई मिड विकेट की ओर, क्षेत्ररक्षक काफी फंबल होते हुए, और ये दो रन तो जरूर मिलेंगे। अगर कारपेट शॉट भी खेलेंगे तो भी दो रन वे जरूर निकालेंगे, क्योंकि उन्हें पता है, क्योंकि 7 ओवर की मैच है, इस 7 ओवर में ज्यादा से ज्यादा जितने ओवर वो खेल पाएंगे वो स्ट्रैटेजी यहाँ पे देखने को मिल रही।
अच्छी स्ट्रैटेजी के साथ वो खेल रहे हैं, इसी वजह से अपनी विकेट बचाकर वो अपने हर शॉट का चयन कर रहे हैं। फुल टॉस गेंद, खराब गेंद, लेकिन इस गेंद ने बचा लिया और गोविंद की विकेट मुझे लग रहा है यहाँ पे 100। ये बहुत अच्छी रहती, ये मछली तो पूरी रात तक खा सकोगे, इतनी बड़ी मछली जाल में फंसाई है, ये तो दिवाली जैसी है। क्या बात है, बेहतरीन फील्डिंग देखने को मिली। अशोक आए, 52 रन बन चुके। अशोक और सोनू को सूझबूझ भारी खेलनी पड़ेगी। इस बार बैकफुट पे जाके टैप कर दे, गेंद चली गई एक्स्ट्रा कवर की ओर, क्षेत्ररक्षक के एक भी रन नहीं मिलेगा। अच्छी फील्डिंग, शॉट कवर में अच्छी फील्डिंग देखने को मिली। 52 रन बन चुके। गोविंद जाने के बाद हमेशा कामत पड़ा टीम कुछ रन तो कम बनाती, लेकिन यहाँ पे ये भूलना होगा कि गोविंद नहीं है, अब अशोक और सोनू को ये मैच को आगे चलाना है, क्योंकि घड़ी इस समय ये समय बुरा है। लेकिन अगर कहेंगे तो फ्रंटलाइन बैट्समैन जो गणेश और गोविंद ने अच्छा स्टार्ट दिया है, 50 रनों के ऊपर साझेदारी की थी, फिर ऐसे में अगर आप बैकफुट पे जाकर खेलोगे तो फिर प्रश्न चिन्ह होगा कि आप अच्छे बल्लेबाज हो या नहीं। आपको फ्रंट फुट पे आके आक्रमण करना होगा, विस्फोट खेलनी होगी। इस बार टैप कर दिया, कोई क्षेत्ररक्षक नहीं है, गेंद चली गई फाइन लेग और फाइन तरीके से, जैसे छप्पन धावा धावफलकावर अंकित झाल्यात, दोन विकेट्स गमावल्यात, 56 धावा धावफलकावर अंकित झाल्यात। गोविंद वैयक्तिकरित्या 38 धावा काढून तंबूच्या आशेला परतलेत। काय बॅटिंग केलं आणि बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतलाय, ही बॅटिंग पॉवर प्ले कशा प्रकारे डिलिव्हर करतील हे पाहायचंय, कारण आता सोनूला पूर्ण ऍडव्हान्टेज मिळालंय, कारण गोविंद ने सांगून ठेवलं की आता तुम्हाला आक्रमण करावं लागेल, कारण ऑलमोस्ट 4 ओव्हर संपल्यात, आता 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे, म्हणजे 18 चेंडू मध्ये जितके फटके तुम्हाला कॅपिटलाइज करता येतील, कारण चेंडूची शाईन निघून गेले, चेंडू जुना झालाय, चेंडू जुना झाल्यानंतर कॅप्टन बॉल स्पेशली खूप वेगाने ट्रॅव्हल करतो। पाचवं षटक गजानन घेऊन आलेत, सोनू स्ट्राइकिंग एंड वर आला मिळतोय, शॉर्ट पिच चेंडू बॅकफुटला गेले, क्या बात है, क्लास क्रिकेट विथ द ब्रेन, सोनूच्या बॅट मधून
मी मनेल मोहित करणारा अरे बात है सही नसीहत सही धमाका मोनू मोहित करते फुलटा चेंडू होता या वेज अशोक धावता विकेट अशोकला गरजच नव्हती धाव घेण्याची धाव मुळता नव्हती परंतु अशोकने घाई केली परिणामी विकेट या ठिकाणी बहाल स्वतःची विकेटच मी म्हणेल दान केली बागफुट लगे आठ पंच के मोनूला सोनूला देखी मोहित करना पास world is like a stage and we are the dice of from the stage so we have to show the performance like a dice oh kya baat hai kya baat hai love kela ani saral amcha vip dice la salami denara chaukar aale या चार धावे नहीं धाव संख्या अकर धाव संख्या फलका चौसष्ट धावा ओ या वे संधि है गजानन ज्यादा हाथ मधे आता परंतु थ्रो थोड़ा सा वाइड पाला मिला पासष्ट धावा धाव फलका पांचव षड कैटेगरी मार्गस्थ पासष्ट धावा धाव फलका चांगली मैच पाला मिलते कैलास आणि कुणाल खेळतात ओ फटका चांगला आहे सहा धावा सहा धावा येतील आमचा राजू राठोडला सलामी देणारा सन्माननीय श्री मी म्हणजे राजाजी पडे साहेबांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 188 देशांमध्ये आणि मी म्हणेल कल्याण डोंबिवली टिटवाळा कसारा आमचा किनवली विभाग असेल शहापूर विभाग असेल 888 या रमेशजी विषय साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह दाखवली जाते आणि निश्चितच हा आवाज देखील पोहोचला जातोय ही स्पर्धा देखील पोहोचली जाते सगळे प्रेक्षक वर्ग मेसेजेस करतायत खूप ग्रँड मी म्हणेल या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 शेवटचा मी म्हणेल ही मॅच पाहायला मिळते कामात पडा विपक्ष आपटे धावसंख्या अफुल कवर 71 धावा क्या बात है 71 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट गोविंद गणेश तानाजी एंड अशोक तानाजी आणि सोनू 4-1 बोथ विकेट्स हॅज डाउन एट 4 डिसमिसेड
कार्तिक उलटा चेंडू होता सर बॅटने लॉफ केला डी मध्ये क्षेत्र वेगाने येतील परंतु एकच धाव एक धावेंच्या वरती मिळणार नाहीये 72 धावा धाव फलकावर चांगली धाव संख्या आहे धाव फलकावर ऐशी पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल ऐशीच्या वरती देखील जाऊ शकतात छोटा बॅकलिफ्ट ने फक्त प्लेसमेंट केली ऑफ ड्राइव्ह पाहायला मिळाले एक धाव मिळेल दुसऱ्या वेळी प्रयत्न असेल का नाही थांबवलंय आणि बॅकअप चांगला मिळाला एकच धाव 73 धावा धाव फलकावर म्हणजे ऍटलीस्ट 80 ते 85 पर्यंत पोहोचण्यासाठी 1-2-1-2 जरी आणले तरी देखील होऊ शकतात परंतु टॉट चेंडू खेळणं परवडणार नाहीये कामत पडा संघाला प्रत्येक चेंडूवर धाव येणं ही फार गरजेची धाव फलक सजणं धाव फलक हळणं आणि धाव फलक फुलणं गरजेचं आहे ओ यावेळेस लेक्समच्या बाहेर खराब पिचिंग पाहायला मिळते दोन्ही आत पंचांच्या आत समांतर टायटॅनिक फोर्स मध्ये 12 ऑस्कर मिळाले होते 1997 ला चित्रपट आला होता आणि त्या चित्रपटाने मी म्हणेल ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आणि पूर्ण जॅक अँड रोज ची ती स्टोरी संपूर्ण मी म्हणेल देशामध्येच नव्हे तर या जगामध्ये पसरली गेली अगदी खूप लोकप्रिय स्टोरी ती पाहायला मिळाली मित्रांनो यावेळेस तांबून खेळतायत अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या ठिकाणी कावगण झोन मध्ये दुसरी धाव वेगाने कम्प्लीट केली जाईल बॉलिवूड आणि मी म्हणेल आपला क्रिकेट यांचा संबंध खूप आहे कारण बॉलिवूडचे देखील कलाकार हे क्रिकेट खेळत असतात मग तो सर्कल क्रिकेट असेल त्याच्यानंतर ऍक्ट्रेस देखील क्रिकेट खेळतात आणि मी म्हणेल मोठमोठ्या लीग देखील खेळाडूंच्या होत असतात म्हणून क्रिकेट फार महत्वाचं आहे 76 धावा धाव फलकावर थांबून खेळतायत फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करू शकत नाहीये कारण स्लोअर वन टाकलं होतं बॅकअप दी हँड स्लोअर वन टाकणं आणि ते ओळखणं हे फलंदाज आणि मला वाटतं तिसरी धाव देखील कम्प्लीट क्या बात आहे क्या बात आहे बॅट्समननी दाखवलं क्षेत्ररक्षक मला वाटतं ढुंडो ढुंडो रे साजनाप्रमाणेच पाहत राहिले कारण त्यांच्या हातामध्ये चेंडू येत नव्हता 3 धावेने धावसंख्येला आकार 79 धावा धावफल करून किती झाल्या मी अगोदरच म्हणालो होतो की 70 ते 80 धावा होऊ शकतात 80-79 झाल्यात गोविंद 38 धावेंवर गेला यावेळेस प्रॉपर कनेक्शन नाही परंतु अलंकी कार्पेट एक धाव तर आले दुसऱ्या जवळ प्रयत्न असेल ज्या ठिकाणी एक होती त्या ठिकाणी प्रत्येक फटका म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 5 ते 6 फटके असे झालेत की ज्याच्यावर एकच धाव होती त्या ठिकाणी 2 धावा आल्यात 81 धावा धाव फलकावर 7 चेंडूचा खेळ बाकी अजून 7 चेंडूचा खेळ 7 चेंडू 81 धावा धाव फलकावर म्हणजे ऑलमोस्ट जर विचार केला तर 19 धावांची गरज आहे 100 धावा करण्यासाठी लीडिंग आहे चेंडू फाईन जातोय परंतु बॅकअपला होते शॉट फाईन लेग झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं 82 धावा झाल्यात 18 धावांची गरज 100 धावा पार करण्यासाठी करू शकतात का होऊ शकत होऊ शकतं फक्त चांगले फटके खेळावे लागतील 3 षटकार आले तर मॅच मध्ये 100 ही पार होऊ शकते आणि 100 जर धावा झाल्या तर मानसिक दडपण येणार आपटे संघावर कारण कामतपाडा संघ हा फुल पॅक टीम आहे ती कोणत्याही जनरल टीमला पराभूत करू शकते इतकी क्षमता या कामतपाडा टीमकडे कारण मी सलग 10 टुर्नामेंट कव्हर केला त्या 10 ठिकाणी कामतपाडा संघाने जनरल टीम्सना हरवलं होतं फक्त त्या युट्यूब लाईव्ह नसल्यामुळे त्या टुर्नामेंट मधील मी म्हणेल खेळ दाखवता येऊ शकत नाही परंतु 10 ठिकाणी मी म्हणेल गोविंद आणि गोविंदच्या टीमने काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता खूप चांगल्या चांगल्या भिवंडी सारख्या टीम्सला देखील वासिन सारख्या टीम्सला देखील पराभूत केलं शहापूरच्या टीम्सला देखील त्यांनी पराभूत केलं इतकी जबरदस्त क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि ओपन गटातील खेळाडूंना त्यांनी पराभूत केलंय 84 धावा फलकावर अंकित झाल्यात 16 धावांची गरज आहे 100 पार करण्यासाठी 5 चेंडू सगळे बाकी राहिलाय शेवटचं षटक रमेश हाताळतोय
दोन धावा खर्च केल्यात पहिल्या चेंडूवर ओवर द विकेट लेक्समच्या बाहेर खरा पिचिंग मी म्हणेल या ठिकाणी ही लाईन चांगली नाहीये ऑफ स्टंप वर अटॅक करायचे तुम्हाला तीन स्टंप मध्ये बॉलिंग करायचे डेथ स्पेशलिस्ट बॉलर आहात आपण तर डेथ स्पेशलिस्ट बॉलर सारखंच बॉलिंग करायची तर भुवनेश्वर कुमार असेल जसप्रीत बुमरा असेल तदनंतर मी म्हणलेलं ट्रेंट बोल्ट असेल ब्रेटली असेल ते डेथ स्पेशलिस्ट होते नॅथन ब्रेकन डेथ स्पेशलिस्ट अशी बॉलिंग करावी लागेल वसीम अकरम वकार युनिस यांच्या बॉलिंग वर दहा ओव्हरीमध्ये तीस धावा देखील जात नव्हत्या इतकी जबरदस्त बॉलिंग ते करायचे अशी बॉलिंग करावी लागेल स्विंग अँड मिस बॅटची एज फलंदाजाला जावं लागेल कैलास या ठिकाणी जाणार कैलास बॅटरी बघिले क्या बात है नाइस बॉलिंग नाइस बॉलिंग पूर्णपणे बीट होते फलंदाज ब्लाइंड शॉट खेळतोय डोळे मिटून खेळायचं नाही तर डोळे उघडे ठेवून खेळायचं उरलेले चेंडू डोळे उघडे ठेवूनच खेळायचं लीडिंग एज लागले चेंडू या वेळेस ट्रॅव्हल होईल शॉर्ट थर्ड मॅन झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल एकदा मिळेल आता मात्र शंभरी पार नाही होणार आता शंभरी नाही पार होणार आता ना उभ्या नव्वदी पारी होते का धावसंख्या अब्बल कवर 86 झाल्यात क्या बात आहे शेवटचं षटक खूप चांगलं हाताळलंय मॅचला मी म्हणेल निश्चितच दहा धावा तरी कमी दिल्यात या गोलंदाजांनी दहा धावा तरी कमी केल्यात एकशे एकसष्ट धावांवर नुकताच रोहित शर्मा बाद झालेत चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली इंग्लंड रुलच्या मॅच मध्ये संधी आहे झेल होण्याची परंतु नो मॅच लँड मध्ये यावेळेस कव्हर झोन मध्ये कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शॉर्ट कव्हर पॉइंटला सिली पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि या पॉइंट झोन मध्ये मिळतील फक्त एकच धाव 87 झाल्यात 88 करायचे 88 धावा जिंकण्यासाठी हव्यात आपटे संघाला डीजे मास्टर एक चांगलं म्युझिक द्या बघा डिसिप्लिन बघा कामतपाडा संघाकडून शिकण्यासारखं आहे एका सरळ रेषेत ते जात आहेत आणि चांगलं दृश्य पाहायला मिळते हे त्यांच्याकडनं मी म्हणेल आमच्या सगळ्या आदिवासी संघांना एक चांगलं प्रशिक्षण मिळालं एक चांगलं मी म्हणेल दर्जा मिळाला आणि परिणामी सगळे आदिवासी खेळाडू देखील आता या नियमांचं पालन करत आहेत चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल 88 धावा जिंकण्यासाठी हवेत आपटे संघाला खूप मोठा डोंगर आहे कारण हा डोंगर पार करायचा असेल
तर आपटे संघाला गोविंद त्यानंतर अशोकची बॉलिंग चांगली पद्धतीने खेळावी लागेल आणि विकेट्स त्यांना गमवाव्या लागणार नाहीयेत. जर गमवल्या तर मी म्हणेल 88 धावा या तुम्हाला चेस करता येणार नाही. स्वप्नील हजारे यांच्याकडनं आपटे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद स्वप्नीलची हजारे. चला बॅट्समन बॅट्समन आपटेकर चला, कारण खूप थकलेत आपटेकर. मला वाटतं खूप थकलेत आणि आम्ही देखील खूप थकलोय आणि आता मला वाटतं त्याचीच गरज आहे. आता तर गरजच आहे. आपटे संघाचे 12वे खेळाडू दोन रनाची पेनल्टी मिळेल आपटेकर. जर चेंडू टाकण्याच्या अगोदर जर तुमचा 12वा खेळाडू आला नाही तर 2 रनाची पेनल्टी. अंपायर टोपी घालून बोलिंग चालेल ना. ओके गोविंद पहिली षटक घेऊन येतो वरती विकेट आमच्या वेपेट आईस कडनं. किती वेगाने पहिला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला होता. गती इतकी होती की उंची मिळाली नाही आणि अगदी जर बॅटला जर चेंडू स्पर्श झाला असता तर स्टंप उडाला असता. इतकं स्किट करणारा चेंडू होता. नाईस बोलिंग आणि गोविंदला खेळणं इतकं सोपं नाही कारण गोविंद लेग ब्रेक पण टाकतो ऑफ ब्रेक पण टाकतो कधी कधी बाउन्सर पण टाकतो आणि स्किट करणारा चेंडू देखील टाकतो लेग स्पिन पण टाकतो. इतकं जबरदस्त व्हेरिएशन युक्त असा खेळाडू. मी म्हणेल देवाने त्याचा गाठोडा असं बनवलंय की देवाने त्याला बनवतानाच मला वाटतं त्याच्या गाठोड्यामध्ये सगळे स्किल्स दिलेत. जसं आमचा एनके तसं मी म्हणेल आमचा गोविंद. प्लेइंग एंड मिस क्या बात है. अक्रॉस द लाइन खेळायला जाल तर मी म्हणेल गोविंद या ठिकाणी आपला जादू दाखवणार. आतापर्यंत दोन चेंडू मध्ये आपली जादू दाखवले. फलंदाजी मध्ये 38 धावा आणि बॉलिंग मध्ये देखील दोन चेंडू डॉट काढलेत कारण दोन ओव्हर तरी नक्कीच मी म्हणेल गोविंदच्या असतील. रॅपिड वन क्विकर वन क्या बात आहे. फलंदाजाला एका साखळ दंडात बांधून ठेवलंय.
इतका मोठा गजराज देखील साखळीत बांधल्यानंतर स्वतःला बाहेर काढू शकत नाहीये राजेजी, तसं मला वाटतं हा फलंदाज पाहायला मिळतोय। क्या बात है, जबरदस्त बोलिंग, क्लासिक बोलिंग, मानसिक दर्पण वाढले फलंदाजावर। ओ इनसाइड आउट खेळले, यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट कवर झोन मध्ये, एकच धाव मिळेल। श्री गणेश होतोय, खूप वेळानंतर श्री गणेश होतोय, 88 धावांची गरज असताना एक आले, 87 धावा खूप दुर्बल आहेत। येतो सुरुवात आहे आणि सुरुवात पण मला वाटतं खूप कठीण झाले, अजून खूप जायचंय, खूप दुर्बल जायचंय। हो यावेळेस इनसाइड आउट फटका चांगला आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकलेला नाहीये आणि डायरेक्ट हिट केलंय आणि फलंदाज बाद, म्हणजे विकेट ते मिळाली, सीमारेषा पलीकडे गेला नाही। विकेट मिळाले, रनआउटची विकेट, सुसाइड अटेम्प्ट पूर्ण सक्सेसफुल, डॉमिनंट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते। गोविंद ओ सेट आहे, फटका चांगला आहे, थांबणार नाहीये, थांबवला थांबवला परंतु शेवटी निघाला चेंडू पाय। गोविंद म्हणजे कामतपाडा टीमचं खेळाचं वैशिष्ट्य खूप शांत शिस्तप्रिय, जो निर्णय तुम्ही द्याल तो निर्णय ते मान्य करतात आणि तो निर्णयाचा सन्मान करतात, म्हणून तर मी म्हणेल गोविंदच्या टीमला, गोविंदला खूप मानाचं स्थान आहे। असे खेळाडू फार क्वचितच मी म्हणेल यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय रतनबुवा, स्मृती चषक देखील ते खेळलेत आणि आमचा वाळकोचा चषक तर दरवर्षी ते गाजवायचे, इतकं जबरदस्त क्रिकेट मी त्यांना स्वतः जवळून पाहिलंय आणि समालोचन करत असताना तर कित्येक ठिकाणी पारितोषिक ही त्याच्याच नावावर जातं ज्यावेळेस मी समालोचन करत असतो, त्यामुळे जितकं समालोचन केलं त्यावरून तरी निदर्शन झालं की गोविंद खूप चांगला खेळाडू आहे। यावेळेस फटका फसलाय, कैलास पर्वतावरून खाली उतरलाय आणि मला वाटतं चेंडू जितका उंचीवर गेला गुड लेंथ वर चेंडू टाकणं गरजेचं असतं, कारण जसप्रीत बुमराह हा यॉर्कर पहिल्यांदा टाकत नाही तर तो डेथ स्पेशलिस्ट म्हणून टाकतो। सुरुवातीला तुम्हाला भुवनेश्वर कुमारलाच चालवावं लागेल भिके। सेट ड्राईव्ह, डावील का पोहोचले
नहीं फिंगर रोल तवड़े सर सांगता है कि फलंदाज आपल्या गळट्या मध्ये नाही गळट्याच्या बाहेर आहे थंडी वाजून कडकडून मी म्हणेल खेळपट्टीच्या बाहेर आमच्या डगआउट मध्ये पोहोचलाय क्या बात है काय कॅप्टनशिप पाहायला मिळाली गोविंद कारण शंभर मी म्हणेल सियांच्या समोर जर एक कुत्रा जर त्या ठिकाणी मी म्हणेल लीडरशिप करत असेल तर त्या शंभर सियांचं देखील मरण मला वाटतं त्या कुत्र्यासारखंच असेल परंतु मी म्हणेल तुझ्याकडे शंभर कुत्री असतील आणि एक सिंह जर असेल लीडर म्हणून तर मला वाटतं ते कुत्रे देखील सिंहासारखेच लढतील असं लीडर म्हणजे गोविंद क्या बात है काय कॅप्टनशिप पाहायला मिळते डिलिब्रेशन एलिब्रेशन आईस्क्रीम सातत्याने जर तुम्ही विकेट गमवाल तर मॅच जिंकू शकत नाही कारण धावा झाल्या तब्बल कव्हर फक्त आणि फक्त 13 धावा परंतु तरी देखील मी म्हणेल 1983 च्या वर्ल्ड कप मध्ये भारताच्या 17 धावेनं 5 विकेट गेल्या असताना कपिल देव निकट आले आणि 175 धावा करून गेले आणि ती मॅच सेमीफायनलची मॅच आपण अजून एक संधी मात्र त्या ठिकाणी कपिल देव निकट अवतरले या ठिकाणी अशोक अवतरलाय बॉलिंग चांगली आहे फिल्डिंग चांगली आहे सगळं क्रिकेटिंग स्किल चांगलं आहे गोविंदच्या टीमचं कामात पडा टीमचं ओ बिगिट केला जातोय हवेमध्ये असेल बाउंड्री लाईन क्लिअर करेल का आणि येस चेरोबाप्पा मैदानावर चेरोबाप्पा मंदिरावर अशीच फटकेबाजी करावी लागेल गोविंद गेलाय अशोक गेलाय आता कैलासला कैलास पर्वतावर पोहोचावं लागेल कैलासला खूप धावा या ठिकाणी काढाव्या लागतील फलंदाजाला ओ फुलोरींचा चेंडू आणि 3 स्टंप मध्ये सापडला जातोय एलबीडब्ल्यू विकेट फलंदाज
नाट्य देखील पुणे सरंजरकर एक दिवस होणार, नक्की होणार तुम्ही, आणि तुम्ही आमच्यापेक्षा पुढे जाणार, कारण ही पिढी आहे, पिढीन पिढी नवीन नवीन येत राहणार, परंतु क्रिकेट तोच राहणार. सर बॅटने लॉफ केलाय, एक धाव तर आली, एकच धाव. चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 मित्रांनो शेवटची मॅच आहे. सन्माननीय श्री सीपीएल म्हणजे चॅम्पियन प्रीमियर लीग अध्यक्ष राजेशजी पडे साहेब यांच्या, मी म्हणलं स्वप्नातली ही नगरी आणि स्वप्नातील हे प्रतिबिंब या मैदानावर छापलं गेलं. क्षेत्ररक्षक काय करत होते, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चार धावा, त्यांना सहकार्य लाभलं. सन्माननीय श्री गणेश शेठ भोंद्रे साहेब जी बी ग्रुप अध्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून, मी म्हणेल पाण्याच्या झराप्रमाणे ते निखळ वाहतात आणि नेहमीच राजेशजी पडे साहेबांच्या पाठीशी उभं राहतात. संपूर्ण चिरवली गाव असेल राकेश फोर्ट चिरवली, राकेश दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणारी ही देखील मी म्हणेल स्पर्धा असेल, त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी. मी म्हणेल राकेश फोर्ट चिरवली संघाचे देखील मी विशेष आभार मानेल सगळ्यांचे आणि केबल चॅनल 888 रमेशजी विशेष आभारांचे देखील. सातत्याने या माणसांनी खूप मदत केले, कारण 888 चॅनल आज मात्र कल्याण डोंबिवली भिवंडी सगळीकडे पोहोचवला जातोय केबल नेटवर्कच्या माध्यमातून 25 धावा धावपळ कवर, आणि जीडीसी देखील मी विशेष करून आभार मानेल. एक चेंडू सगळे बाकी आहे. आमचे स्वप्नील गांगड असतील, राजू राठोड असतील, यांचे देखील विशेष करून आभार. डीजे मास्टर महेश ठाकरे असेल त्याचे देखील, आणि भूपेश याचे देखील मी आभार मानेल. नागपूरला गेले, यावेळेस ऑन साइड ला लॉफ केलंय अशोक, डायरेक्ट थ्रो पोहोचू शकला नाही, प्रयत्न केला होता, दोन धाव मिळतील. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 27 आल्यात, 9 सरासरी. जिंकण्यासाठी 88 धावांची गरज आहे. कानवे संघाचे स्पॉन्सर अरुणजी बेरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील मी म्हणेल मंडळाकडून खूप सारे शुभेच्छा. एनके कडून देखील त्यांना खूप सारे शुभेच्छा, राजेशजी पडे साहेबांकडून देखील त्यांना खूप शुभेच्छा, आणि अगदी मी म्हणेल किती ताजे त्यामध्ये होऊन आलेत. धन्यवाद. ओ प्लेइंग अँड मिस, प्लेइंग अँड मिस पूर्णपणे बीट होत आहे. गोविंदला खेळणं इतकं सोपं नाहीये, गोविंदला खेळणं इतकं सोपं नाही, कारण गोविंद मुळता असा खेळाडू आहे की तो फलंदाजाला अगोदर रीड करतो आणि नंतर गेंद बॉलिंग डिलिव्हर करतो, आणि एका कॉइन डिलिव्हरीवर मी म्हणेल एकाच शिक्क्यावर बॉलिंग केली जाते. ओ क्या बात आहे, दोन्हीकडे हा चेंडू बाहेर वळवलाय. ओ गुड लेंथ वर चेंडू बाहेर वळवतोय, गुड बॉलिंग. गोविंद इज ऑन फायर. गोविंदला चौकार षटकार मारणं इतकं सोपं नाहीये. फक्त प्लेसमेंट केली, परंतु फटकाय ज्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचं तिथे गेला नाही. डायरेक्ट हिट रनआउटची संधी सोनू मोहित करेल आणि सोनू विकेट घेणार, कारण सोनू हा अप्रतिम विकेट कीपर आहे. क्या बात आहे, वन मोर विकेट इज डाऊन. नतमुजाची नाका मध्ये गए अंबा, सवारी शिवाजी चौका मध्ये गए चौका मध्ये, सवारी शिवाजी चौका मध्ये गए चौका मध्ये. जीडीसी लाइव काय दाखवलं जातंय, जबरदस्त प्रक्षेपण, सगळ्या प्रेक्षकांना मंत्र मोहित करणारे मी म्हणेल जीडीसी लाइव. धन्यवाद चोरगे साहेब, आमचा स्वप्नील असेल, राजू राठोड असेल, आणि संपूर्ण टीम यांचा मी विशेष करून आभार मानेल. चॅम्पियन प्रीमियर लीग 2021 आपण मित्रांनो पाहतात. ऑलमोस्ट या ठिकाणी फलंदाज बाद झालेत, 7 फलंदाज म्हणजे ऑल आउट करण्याची संधी आले कामतपाडा संघावर. अपील केली गेली होती डायरेक्ट हिट. याला म्हणतात लहानपणी गोट्या खेळणं, लहानपणी विट्टी दांडू खेळणं, लहानपणी पैसे खेळणं, त्या रिंगणामध्ये पैसे खेळले जातात, कारण माझा आदिवासी बांधव लहानपणी तो पैसेच खेळतो.
खिशानी पैसे काढले जातात तसं दगडांनी पैसे काढले जातात अगदी तो खेळ मला वाटतं गोविंद खूप खेळलाय म्हणून तीन स्टंप मधील मिडल स्टंप उडवलाय अक्षरशः झाडावरची पक्षी किती उंच असतील तरी देखील गोफणी घालून उडवणं हे देखील मला वाटतं आदिवासी बांधवच करू शकतात काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन डायरेक्ट हिट करणं आठ फलंदाज बाद झालेत ऑल आउट करण्यासाठी दोन फलंदाजी गरज ओहो फुलेलींचा वापर होता क्लीन बोल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्टंप वर जाऊन चेंडू फिनिश झाला नाहीये तर ऑफ स्टंप च्या अगदी जवळ गेलाय या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आणि दोन विकेट मिळवल्यात मॅन ऑफ द मॅचच्या रेस मध्ये मला वाटतं गोविंद असतील पुढे ओ फटका हवेत असेल जेल घेण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु जेल होऊ शकला नाही गुड फिल्डिंग तीन धाव मिळतील एकतीस धावात अपल कडकी झाल्यात मॅच हळूहळू मी म्हणेल खूप दुर्वर चालली कारण टेल एंडर्स आलेत टेल एंडर्स म्हणजे फक्त बॅट फिरवणारे टेल एंडर्स कारण प्रॉपर बॅट्समन आता परतलेत बॅटिंग पॉवर प्ले गणेश आलेत गणेश नाही तर अशोकच येणार कारण गणेश थोडेसे मी म्हणेल लेझी दिवसेंदिवस लेझी बनत चाललेत वजन वाढत चाललंय त्यांचं त्याच्यामुळे ते देखील लेझी होत चाललेत कारण सर्वाधिक मला वाटतं आमचा सोनू धावत नसतो म्हणून तो स्टंपच्या पाठीमागे उभा राहतो आणि गोविंद सगळ्यात जास्त धावतात म्हणून ते अजूनही फिट आहेत आणि इतकं फिटनेस कर सगळ्यांना लाजवेल अशोक ओवर द विकेट ओ संधी आहे नववा विकेट देखील मिळू शकतो नाही नाही मिळाला खूप दुर्बल होते वाईट होते लॉंग ऑफला होते तिसरी धाव मिळू शकते चौतीस धावा धावफल कवर आपटे संघ पूर्ण मॅच सात वर खेळेल का हा प्रश्नचिन्ह आहे कारण ही प्रतिष्ठा लागलेली आहे सत्तावीस धावेंनी जर पराभूत झाले तर बोनस पॉइंट मिळेल या वेळेस वाईट चेंडू येतोय छत्तीस धावा छत्तीस धावा धावपळकर अंकित झाल्यात दोन विकेट फक्त घ्यायचे आहेत ऑल आउट होण्यासाठी आणि मॅच कामतपाडा संघ जिंकू शकतो जे ऑलमोस्ट जिंकण्याच्या दृष्टीनेच खेळतोय ओ लीडिंग एज नववा फलंदाज बाद आता राहिली फक्त एक विकेट
मिनरल पानी तर नाही परंतु झऱ्याचं पानी नदीचं पानी विहिरीचं पानी कारण मिनरल्स पानी आमचे शहरातले खेळाडू पितात आमचे आदिवासी खेळाडू तर मी म्हणेल जमिनीमधील उगवणाऱ्या झऱ्यातील किंवा त्या डोहातील पानी पितात म्हणून ते इतके तंदुरुस्त राहतात हो पुलटा चेंडू होता विकेट गेल्याच्या दृष्टीने मला वाटतं विकेट नाही नाही विकेट नाहीये विकेट नाहीये म्हणजे असून एक विकेट साठी बोलिंग तर करावीच लागणार आहे 37 धावा अव्वल कवर लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला होता वाईड आलाय 38 धावा अव्वल कवर अजूनही दोन षटक बाकी आहेत ओ गुड स्ट्रॅटेजी थ्रो फेकलाय कुठे आणि यावेळेस या चेंडूवर तर नाटकीय रूपांतर पाहायला मिळालं इकडून तिकडे तिकडून इकडे काय चाललंय मला वाटतं लपंडावत चालू होता 39 झाल्यात 12 चेंडू सगळे बाकी आहे 86 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत सोपं नाही खूप कठीण आहे ही मॅच जिंकणं खूप कठीण आता मात्र मी सोनूला प्रथमतः बॉलिंग करताना बघणार आहे सगळ्यात फिजिकली फिट आमचा सोनू आणि गणेश गेलेत विकेट किपरच्या पाठीमागे एक विकेट घ्यायची फक्त मॅच जिंकण्यासाठी हो अपसमच्या बाहेर वाईड असेल 40 धावा अव्वल कवर यावेळी छोट्या बॅकलिपने फक्त कव्हर पॉइंट मध्ये टॅप केला एक धाव मिळेल मला वाटतं 18 चेंडू म्हणजे अजूनही 12 चेंडू खेळण्याच्या दृष्टीने प्रॅक्टिस चालू आहे कारण मॅच त्यांना माहिती आहे का जिंकणार नाहीच आहे परंतु 12 चेंडू जरी खेळले जे प्रॅक्टिसला मिळणार नाही ते 12 चेंडू खेळायचे ओ लीडिंग एज चेंडू फाईन जातोय थर्ड मॅन झोन मध्ये येतील 4 धावा चौकार डीजे पंचेचाळीस धावा अव्वल कवर 88 धावांची गरज नाही ऑलमोस्ट 43 धावांची गरज आहे ओ बिगिट एक धाव मिळाले ओ नाही नाही विकेट ही घेणं खूप कठीण आहे ही विकेट जाणार नाहीये कारण असंच असतं चांगल्या फलंदाजाला तुम्ही बाद करता आणि एखादा विकेट तुम्ही क्लीन बोल्ड करायला जाता ती विकेट मिळत नसते ती त्याने चुकी केली तर विकेट मिळणार तुम्ही विकेट घेण्यासाठी जाल तर ती मिळणार नाही हो क्या बात आहे मला वाटतं मॅच प्रॅक्टिस चालू आहे कारण मॅच मध्ये औपचारिकताच राहिली मॅच जिंकणार नाहीये या आपटे संघ 9 विकेट गमावल्यात फक्त आता संपूर्ण मॅच कशी शेवटच्या चेंडूपर्यंत खेळता येईल
हाच मला वाटतं या ठिकाणी माणूस पाहायला मिळतो. 27 धावेनी जर तुम्ही हरवलं आपटे संघाला कामतवाडा संघाने तर बोनस मिळेल. मला वाटतं बोनस पण मिळू शकतो. ओवर झाले. अठ्ठेचाळीस झालेत. 40 धावांची गरज आहे. म्हणजे 27 धाव्याच्या मी म्हणेल कमी धावा ठेवल्या तर तुम्ही बोनस देखील घेऊ शकता. मला वाटतं सगळ्या मुरबाड टेनिस क्रिकेट मध्ये सगळ्यात मी म्हणेल लेझी क्रिकेटर आमचा राजू राठोडच असावा. दिवसेंदिवस त्यांची फ्लेक्सिबिलिटी फार मला वाटतं कमी होत चालली. वजन देखील वाढत चाललंय. ओ हवेमध्ये असेल कव्हर पॉइंट मध्ये चेल होईल का नाही होणार. एकच धाव बोनस घेण्याची संधी आले कामतपाडा संघाला. या ठिकाणी कामतपाडा संघ बोनसच्या स्वरूपात खेळतोय. त्यांना बोनस मिळेल. ओ प्लेइंग एंड मिस. बोनस मिळणार मला असं वाटतं का बोनस मिळणार. कारण बॅट्समन बोनस वाचवण्यासाठी खेळत नाही तर ते वाचवण्यासाठी खेळत आहेत. ओ बिकिट केला जातोय. फटका चांगला आहे. सीमारच्या पलीकडे चार धावा. त्रेपन्न धावा अफल कव्हर. 88 धावांची गरज होती. ओ विकेट येण्याची शक्यता. बोनस मिळेल का. आणि बोनस मिळालाय. ऑल आउट झालेत आपटे संघ.